दे दे ते का दे ते का जी बाबू नाव काय तुझा? अरे नाव सांग ए बिड्डा. ह्या माघार घ्यायचा असता, चोरून नाही घ्यायचा. ह्या माझ्याच नावचा होता, कारण गाणं सुरुवात मी केलं. तुझ्या पदरात पडणार होता पण जागेवर इलंय म्हणून. अरे तुझं डोळं खया माझ्या पैशात, मग माझं तुझ्या असं कोच होय की ना तोच होतो. म्हणजे माझ्याकडे होय 500 इल्याबरोबर वळवळाक लागलो कोरोना. जय बजरंग क्रीडा मंडळ मोंड गावठणवाडी यांच्याकडून काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून. 200 रुपये मला मिळाले माझं ऊर आलं भरून. बहुमूल असं पारितोषिक आलेलं आहे. ह्या माझ्यासाठी आहे काय त्यांच्यासाठी आहे खरा सांगा. म्हणजे मी देते काय विषय नाही, माझाच आहे ना नक्की ना, नाही तर तो त्याच्यात परत काहीतरी बोलतो. कारण जो माणूस ह्या बोटाची थुकी ह्या बोटाक लावता, जो सांगता मी गाडीत बसलेलोय मामाकडनं जेवण इलंय, तुका लाज वाटा होती एकटोच जेवण इलं, ह्यानी काय पाप केलेलं आहे मंडळींनी. त्यांकाव जेवून अनुभव होतस ना थाय ना. अरे म्हणता लोकांचा चांगला करूक नको हा, म्हणजे माझी बटना तुटली म्हणून मी एका सांगलंय नी, हिनी माका दोन बटना दिल्यान, आता माझा जॅकेट निळा, याक तरी बटन सोनेरी दिसता का बघा ह्याच्यात. हा मामाच्या लाडक्या. अरे आहे ती सोनेरी बटना, ह्याच्यात सगळी निळी काळी दिसत ती बघ. टाकली रे कधी देवगडात तू एकच असो बुवा हा, जो ह्या बोटाची चुकी त्या बोटार लावतोस. या पिशवीत किती कवटा होत, किती अंडी होत, 8 च्या 8 तुका देते इतको खुळ आहे मी. अरे 8 कवट तुका देऊ मी खुळ आहे का? बरं ती कोणाची असतली? त्याच्यात कोंबडा असतला. बरं कोंबड्याक जर त्या कवट्यात बसवलं पिशवीत तर ती फुटायची नाही रे. काय सांगत, त्याका वाटला समीर कदम एवढा लांबसून इलो कुडा असून खुळो बोनिया इतको खुळो नाही. अरे मी अभिमानाने सांगतो बुवा, देवगड म्हणजे भजनाची पंढरी आहे आणि ती आहे. कारण इथे नामांकित भजनी बुवा होऊन गेले आणि आहे सुद्धा. आज ज्ञानदेव चव्हाण बुवांचे शिष्य सुद्धा या ठिकाणी अनुभवने बुवा आहेत, ज्यांनी मला 500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. बक्षीस दिल्याने म्हणून आहे, पण त्यांनी सुद्धा बराच काळ गाजवलेला आहे, होय की नाही? आज संदीप पुजारे बुवा तुम्ही येत राहा, बघताय ह्याचा काय था सकाळपर्यंत. आज पखवा जोधक चंद्रकांत अनुभवणे नाही का? आमच्या स्वराली नाटेकर ताई बुवा नाही का? बरेच बरेच नामांकित भजनी बुवा या ठिकाणी आहेत बुवा. आमचे गे ज्यावेळी 2-3 वर्षापूर्वी माझी बारी झाली, बरोबर ना संतोष रुपये, संदीप नाईक धुरे बुवा हय बारी प्याटा नुटलं. अरे अफजल खान शिवाजी अशी जोडी होती त्याला, तुका माहित आहे? तू सांगत ते माका 3 वर्ष फोन, मी सांगलंय ना 3 वर्ष माका फोन करतात ते पाठी आहेत माझ्या. कारण समीर कदम बुवा 1 वर्ष गाजवलं तुम्ही मला पाहिजे, पण माझा दोष नाही हो. समीर कदम बुकिंग होता लगेच, उडवतोय बाबा जीवाच्या मनान उडवतोय. एक तर 2 वर्षात धगावलेलो बरोबर ना, आणि त्यामुळे ते बुवा फोन करतात. तर तू सांगत विश्वास नाही, त्यांका मी शब्द दिलाय बुवा ह्या वर्षी मी तुमच्याकडे फिक्स आहे. आणि त्यांनी सांगितलं संदीप पुजारी मी फोन करून तू का सांगले, त्यांनी नाही तुका नंतर केल्याने असा. ह्या खरा की ना? गणपती पाटी दांड मारित तुझ्या. ह्या तुका मी सांगलंय संतोष रुपयांनी फोन करून सांगितलंय मागे गणेश जयंतीची बारी फिक्स आहे, ह्या तू का सांगले? तुझा फोन लागता रे आधी, तो BSNL तो अजिबात लागणार. बरं तुका फोन लावतो तेव्हा तू बघूच, तेव्हा झोपलो असत तर ताटके असत सकाळी, म्हणजे जागरण दिसून येत का भन्न असत. डोस म्हणता हाली म्हणता आमका लहान पोरांका डोस घेऊचे लागतात तसे डोस घेऊचे. आमिर खान त्याचं काही तोंडात घेऊचं लागतं डोस, हे नाही सांगलाय माझं काय विषय ना. मी करीनाचे डोस 2 डोस घेतलंय, पण ते हय घेतलंय ह्यो त्या दिवशी गेलो काय गडबडीत ओळखीचो ना ह्यो मोठो बुवा, याचा दुसरा डोस बाकी होतो. आणि डोस घेऊ हॉस्पिटलात गेलो ओळख ना
हाय गडबडी डोस घेऊन गेलो आणि थंय नर्स होती. बरं ती नर्स कशी होती, वयस्कर होती, जरा काळ जाड काचेचो चष्मो तिचो. आणि ह्यो हाय गडबडीत गेलो चष्मो बिस्मो लावून. बरं गेलो, गर्दी होती म्हणून ह्यो खालसून ढेंगा ढेंगात ना, उंची कमी नाहीची, असं गेलो लाईनीत ना, घुसत घुसत खालसून गेलो. आणि डोस घेऊन बसलो, चष्मो बिस्मो काढून आपलं थंय ठेवल्या. त्या नर्सनी सुद्धा थंय आपलं चष्मो काढून ठेवल्या. आणि ह्यानी डोस घेतल्या, पण अरे खाय घेतलं टकल्या. बघा आता काय सांगायचं ह्याका, त्या टकल्याक ना कांडा लाव म्हणता फोल्डिंगच असत, ते घराकडे ठेवलं असत, मग हे का हेल्मेट घालून नेलं असत. ह्यो डोस डोस घेऊन बसलो, डोस घेतल्या खांद्यार, हो बावळ्यावर डोस घेतल्या. आणि काय झालं, तो घाई गडबडीत गर्दी होती ना, पटकन तो आपलं चष्मो घेऊचो सोडून लावल्या. आणि वाटेक लागलो, वाटेक लागलो तो झाड काचेचो. बाहेर इलो आणि भिरभिरलो, घामाघूम झालो. बरं ह्याची ओळख, लगेच डॉक्टरांना फोन केल्या, डॉक्टर साहेब तुमच्याकडे मी आता डोस घेतला, दुसरा डोस घेतला, पण माका म्हणता फुड्यातला काय दिसना नाही, एकदम घाबी मिला डगडगी इल्या. डॉक्टर बोलले थांबा मी जरा चेक करतो. डॉक्टरनी चेक केल्यानी म्हणतात, लगेच फोन केल्यानी, तुम्ही पुजारी बुवा ना, तुम्ही आता डोस घेऊन गेलात. हे म्हणता होय बरोबर, तुम्ही डोस घेतलात बरोबर आ, पण तुम्ही काय केला, जाता जाता घाई गडबडीत आमच्या नर्सचो चष्मो लावून गेलात, म्हणून तुमका दिसना नाही. म्हणून घाई गडबड करता नाही. हा बटनं खायती तुका अजिबात बटनं नसती, त्या मिक्सरवाल्यांका सांगते दोन बटनं देऊ त्याच्यातली. अरे काय म्हणजे थूकपट्टी कशी लावायची, माका म्हणता दोन बटन दिलं, ह्याच्यात खर तरी एक तरी सिल्वर बटन दिसत काय सांग, गोल्डन. हा तुझा काय झाला माहिता, चिवड्यात लाडू, तो प्लेट मध्ये कसं चिवड्यात लाडू ठेवतात तसं दिसता. बघा हो ती मध्ये ती बावली आहे बघा, ती वोडाफोनची बावली, टिटिव टिव टिटिव टिव टिटिव थाया. फक्त ता पांढरा होता ह्या काळवंडाला. हे मनोरंजन आहे, बाकी आमचे काय एकामेकांचे हे वादत तुझे माझे असत भांडण करू जा माका, तू का माझ्या भांडण करू जा, 10,000 रुपये अकाउंटला टाक, नंबर घे. मनोभावे भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला, प्रभूचा लाग चरणाला, कधी लागेल रे वेड्या तुला, कधी लागे महिना फरमाईश आलेली आहे, पण गजराच्या माध्यमातून नक्की पूर्ण करतो, कारण काय रुपावळीची वेळ आहे आणि रुपावळीच्या वेळी हिंदी मराठी गाणी म्हणणं योग्य नाही, कारण केबल चालू आहे. म्हणजे तुम्ही पण आमचा विचार करा, परत राहता राहिलो वाढदिवसाचा विषय, तर त्या माझ्या भावासाठी सुद्धा नक्की मी गाणं म्हणणार, त्यात काय वाजणार, पण गजराच्या अगोदर हिनी लवकर सोडल्यानंतर. हा या ठिकाणी बुवा समीर वैभव भारती फौजीवरती गाणं उत्तराखंड मोड यांच्याकडून हे 102 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद.
फरमाईश सगळ्या पूर्ण होणार यात काय वाद नाही. तुम्ही खायची कन्नड इंग्लिश उर्दू असलं काहीतरी सांगलं तरी मी म्हणू शकतोय. पण आता जरा केबल चालू आहे त्याच्यामुळे भीती आहे. कारण त्याच्यात आता जरा म्हणजे केबल चालू आहे म्हणजे माका आता विचार पडला काय माहिती जे घराकडनं बघतात ना ते आनंद घेत कसे सांगा. ते म्हणतात टीव्ही टीव्ही ते तडे माझ्या टीव्ही टीव्ही मागे एकदा ह्यो टीव्ही दिलो माझं बारको पोरगो ह्याका बघ ना पप्पा म्हटलं काय आला मोमेंट नाही म्हणतात टीव्ही टीव्ही असू देत. पण राहता राहिला विषय बुवा शालीचा की नाही. तर मला शाल घातली हा सत्कार केला. तुम्ही सांगितलं की जर सत्कार म्हणून हार घातला तर तुम्ही घालून बसा काय. तर तुमच्या माहितीसाठी बुवा सांगतो भजनामध्ये बुवांचा सत्कार करताना खायचे पण आयोजक त्या बुवा हार कधी घालीत नाही ते पीटीए हार घालते. बरोबर की ना. ए टकल्या म्हणजे मी हार घालून बसायची तुझी इच्छा. माझी इच्छा अशी आहे तू हार घालून झोप. नाही रे बा हार कधीच बुवा घालीत नाही. बुवा शाल फक्त घालतात आणि फुल एखादा हातात देत हार घालतात तो पेटी एक हार घालतात का. तू काच परत कोणी हार घातल्यान का बरं कसा दिसत चित्र. मायक्रोसॉफ्ट मराठीत नाव माझा कावळा मऊ बघ बोंबट्टा. आमिर खान अरे येऊन दे आमिर खान करीना येऊन दे आमिर खान येऊन दे. पण आज सुद्धा माणसं बुवा आज आपल्या जागेवर श्रेष्ठ आहेत. किती आजार येऊन देत काय होऊन देत काय कोरोना कोरोना काय ताच खोकलो तोच बरं की ना सर्दी तीच. फक्त फरक काय झालो हा तेव्हाची डरकाला पडत जी सर्दी झाल्यानंतर शी नाही डरकाला म्हणजे थुकल्यानंतर जी डरकाला पडत होती ती कशी होती पिवळी आणि घट्ट घट्ट होती. होती की नाही का. कारण त्यावेळी उकड्या तांदळाची पेज खाल्ली जायची नाचण्याची भाकरी खाल्ली जायची. आता आता एखाद्या सर्दी झाली पातळ पातळ पाणी टाकला सगळा विघटन होऊन हवान जाता. पण पहिला हवान जाय का पहिला एकदम असं गोट्टूच्या गोट्टूच हवान जाय. खरा की नाही हा का. कारण त्यावेळी उकड्या तांदळाची पेज नाचण्याची भाकरी आणि आता आम्ही उठलो काय सकाळी आमका काय व्हाया खारी बटर नी ठोस. हो खारी बटर नी ठोस आणि रात्री आमका चाय नीज चाय नीज हक्का हक्का नूडल्स. ह्याच्या ह्याच्या त्या नाडन मध्ये सुद्धा एक चायनीज वालो हा कधी एका बारी नसली का बोलावून घेता कित्याक म्हणून सांगा. नाही मॅगी बिगी नाही त्याच्याकडे दोनच ते हे कडई होत. मग तर कधी कधी आमलेट बनवूच असलं ना काय ती कडे उलटी करूची लागता काय ती कडे तिची उलटी करती काळी झालेली असता ही कडे बोलवता. कसली कडई आहे बघा असं टाकल्यान आखी जबाबदारी तुमची ठसको बिस्को लागलो माका काय सांगा नको असं देत. पण काळ बदललेला आहे काळाप्रमाणे बुवांनी सांगितलं की पहिल्या म्हणजे नवीन एखादी जीन्स घ्यायला गेलात तर त्याची किंमत 700-800 रुपयात ती चांगली जीन्स मिळतात. पण फाटकी जीन्स घेऊन गेलात तर त्याची किंमत आज 2000 रुपये किंमत आहे. बरं आज फाटक्या किंमत दिलेली आहे पण चांगल्या कोण विचारित नाही. बरं ना काय रे आज फाटक्या किंमत फाटक्या लय किंमत पण चांगल्या कोण विचारित त्यांका कळला. असू देत रूपाचा ध्यानाचा अभंग. बुवा जेवढं बोलले तेवढंच मी बोलणार त्याच्यापेक्षा जास्त बोलणार नाही. कारण काय उगाच बोलणं सुद्धा उपयोगाचं नाही ना. आपण भजन करतोय बुवा हा का आला काय तर बोलावं बिंदास. मी असताना भिया नको ह्याका घाबरू नको अजिबात तुम्ही ह्याका एकदाच चावान याचा विषय संपला.